स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक चौदा मे दोन हजार बावीस रोजी पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिवशंभू प्रेमी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत यावेळी पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार देण्यात येणार आहे अशी पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी माहिती दिली आहे चला तर मग काय पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे हॅलो हॅलो हा नमस्कार दादा प्रशांत पाटणे ना हो प्रशांत पाटणे बोलतोय दादा मला एक सांगा आता तुम्ही चौदा तारखेला शंभू जयंती पुरंदर किल्ल्यावर घेणार आहात हा कार्यक्रम तुमचा कितवा कार्यक्रम असणार आहे आम्ही आता जवळजवळ हे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करतोय त्याचं बारा वर्ष पूर्ण झाले आणि यंदाच तेरा वर्ष आहे साधारण तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं का असणार आहे कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपला कार्यक्रम चालू होतो अच्छा सहा वाजता नारायणपूर मध्ये वीर धारव माता गाडे जे आहेत त्यांचे वंशीज आणि नारायणपूर मधले ग्राम असत आणि किल्ल्याच्या पायथ्याच्या आजूबाजूचे जे सर्व शिवशंभू भक्त आहेत त्याचबरोबर नारायणपूरच्या मंदिरातले जे आपले सद्गुरु नारायण महाराज आहेत त्यांच्या हातून ज्योत प्रज्वलन करून आपण ती ज्योत त्या ज्योतीची मिरवणूक काढून पुरंदर किल्ल्यावर आणतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी रात्रभर महाप्रसाद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या शिवशंभू भक्तांच्या ज्योती त्या ठिकाणी येतात त्यांची रात्रभर जेवणाची सोय त्यांना पाण्याची सोय आणि त्याचबरोबर रात्रभर त्या ठिकाणी पोवाडा किंवा छोटे मोठे तत्सम कार्यक्रम चालू असतात आणि येणारे सर्व शिवशंभू भक्तांचं स्वागत असत दुसऱ्या दिवशी सकाळी चौदा मे ला साधारणपणान सकाळी पाळण्याचा कार्यक्रम चालू होतो त्या पाळण्याचा तो सकाळी आठ वाजता चालू होतो अच्छा आठ वाजता चालू होतो त्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती त्यानंतर पुरंदर तालुका हे जे आपले शिक्षक संघटना आहे पुरंदर तालुका ग्रामसेवक व तलाठी संघटना आहे त्याचबरोबर त्या भागात न येणारे इतर सगळ्या शिव शंभू भक्त महिला ह्या तो कार्यक्रम साजरा करतात त्यानंतर श्रींच्या आपल्या ह्याच्या छत्रपती संभाजीराजांच्या मूर्तीची मिरवणूक चालू होते त्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांची पथक असतात त्यानंतर दांडपट्टा आणि जे आपण हे करतो आपली जी शूर पूर्वीची ही आहेत तलवारबाजी वगैरे सगळे तर ते कार्यक्रम त्याच्यामध्ये होतात या कार्यक्रमाच्या नंतरच साधारण साडे दहा वाजता ही मिरवणूक संपते दहाच्या दरम्यान आणि दहा वाजता आपला पुरस्काराचा कार्यक्रम दरवर्षी आपण सर्व पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून तसंच संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या व्यक्ती चांगलं काम करतात त्या काही व्यक्तींना काही मान्यवर संस्था असतील त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिला जातो अच्छा या वर्षी आकर्षण कोण राहणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी कधी कधी संभाजीराजे पण येत आहे तर ह्या वर्षी कोण येणार आहे दरवर्षी छत्रपती संभाजीराजे नियमितपणाने येतात त्याचबरोबर पुरंदरचे आमदार आणि इतर जे सगळे आहेत तर हे सुद्धा उपस्थित असतात पण या वर्षी काही कारणास्तव छत्रपती संभाजी महाराज हे भक्त मार्गदर्शक म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतील अच्छा आणि युवराज शहाजीराजे छत्रपती हे hmm. या कार्यक्रमाचं प्रमुख मान्यवर उपस्थित असतील त्याच पद्धतीने सुप्रियताई सुळे hmm -hmm. आपल्या ज्या बारामती लोकसभेचे खासदार आहेत oh. पुरंदरचे आमदार संजय जगताप आहेत विजय बापू शिवतारे आहेत त्याचबरोबर संग्रामदादा थोपटे प्रवीणदादा गायकवाड hmm. दिगंबर दुर्गाडे सर राजेंद्र कोंडरे आणि प्रशांत जगताप आणि आपले जे सासवडचे पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत धनंजय पाटील हे आहेत त्याचबरोबर आपले तहसीलदार ज्या रुपाली आहेत प्रमोद गायकवाड साहेब आहेत अण्णासाहेब घोलप गट विकास अधिकारी आणि पुरंदर मधले सर्व मान्यवर उपस्थित या कार्यक्रमासाठी राहणार आहेत आणि सर किती पुरस्कार ठेवलेले आहेत तुम्ही आता सध्या या वर्षी पुरस्कार आपले दरवर्षी चौदा रत्न असतात आणि या वर्षी याच्यामधनं ग्रामीण संस्था जी आहे सासवडची त्यांना एक सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून एक पुरस्कार दिलेला आहे त्याचबरोबर कोविड नाईंटीन मध्ये ज्या लोकांनी समाजासाठी विशेष कामगिरी केली म्हणजे बऱ्यापैकी सगळं बंद असताना ज्यांनी समाजाची काळजी घेतली औषध उपचार केले के आरोग्यविषयक काही ज्या लोकांच्या गरजा होत्या त्या भागवल्या अन्नदान केलं अशा लोकांचे सत्कार या ठिकाणी काही संस्थांचा आम्ही करतो त्याच्यामध्ये शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडे आहे त्याचबरोबर पारनेरचे आमदार निलेश लंके आहेत व संत दाते मोरे नगरसेवक पुणे मनपाचे आहेत या लोकांनी कोविड मध्ये खूप चांगली कामगिरी केली त्याच्यामुळं त्यांना हे चार तीन एक्स्ट्रा पुरस्कार आपण वर्षी देतोय अच्छा म्हणजे एकंदरीत तुमचं हे पुरंदर किल्ल्यावरचा कार्यक्रम त्या दिवशीचा चौदा तारखेचा असणार आहे तिथे आता सध्या मिलिटरी फोर्स आहे त्यांच्याकडून काही आपल्याला हे झालंय का, का म्हणजे परवाना काढणं असेल किंवा काय असेल संपूर्ण परवानगी चालूच आहेत काय की संरक्षण खात्याच्या ताब्यात किल्ला असल्यामुळं तिथं बऱ्याच परवानगी घ्याव्या लागतात म्हणजे दरवर्षीच हा कार्यक्रम घेताना ह्या बऱ्याच परवानगी असतात म्हणजे जसं की आता अन्नदानाची सोय आहे तर रात्रभर जेवण असेल दुसऱ्या दिवशीच दिवसभराचं महाप्रसाद असेल अगदी पाण्यापासूनच्या सगळ्या सोयी आपल्याला स्वतः करावे लागतात आणि याच्या सगळे परवानगी यांना काढव्या लागतात त्याचबरोबर किल्ल्यावर येताना सर्व लोकांनी जे त्यांचे प्रोटोकॉल आहेत ते पाळणं गरजेचं आहे कोणालाही वेपन हत्यार किंवा ह्या गोष्टी आणता येत नाहीत हो बरोबर आहे त्याचबरोबर जे येणाऱ्या लोकांनी स्वतःच्या बरोबर आपलं आधार कार्ड किंवा आयडी ठेवणं गरजेचं आहे समज तुम्ही ग्रुपमध्ये येणार असेल तर किमान एका माणसाचा आयडी आणि त्याच्याबरोबर प्लस येणार लोकांची नावं सांगितली तर चालतं फक्त त्या दिवशी आपण एक विशेष सवलत म्हणून हे घेतलंय की सर्वांना नावं द्यावी लागणार नाहीत फक्त एका मुख्य माणसाचं तरी आधार कार्ड त्यासाठी गरजेचं आहे बरोबर तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आता याच्यातून याचे तुम्ही आव्हान असंच करेल की जसं आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो तशाच पद्धतीने छत्रपती संभाजीराजांचा त्यांच्या जन्मस्थळी पुरंदर किल्ल्यावर हा जन्मोत्सव साजरा होतोय शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी आपण शिवनेरीवर जातो त्याचबरोबर आपण जर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल त्यासाठी आपण रायगडला जातो बरोबर तर दुसऱ्या आपल्या ह्या महाराजाच्या जे स्वराज्याचे दुसरे धनी आहेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपण पुरंदर किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात साजरी करावी बरोबर असं आवाहन मी सर्वांना करतो याचबरोबर ज्या ज्या लोकांना इथे येणं शक्य नाही त्या लोकांनी आपल्या ठिकाणी गावामध्ये असेल किंवा आपल्या चौकामध्ये मंडळामध्ये इतर ठिकाणी त्यांनी ती जयंती फक्त साजरी करावी म्हणजे ही जयंती साजरी केल्यामुळे आपण त्यांना एकतर अभिवादन करतोच करतो पण आज त्यांनी जे काही महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या तमाम जनतेसाठी कार्य केले त्याचे गौरवोद्गार सुद्धा होतोय त्या निमित्ताने बरोबर आणि हे न विसरता आपण अगदी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा केलं तरी चालणार आहे पण ते करणं गरजेचं आहे दरवर्षी बरोबर धन्यवाद दादा आपण माहिती दिली त्याबद्दल हो हो चालेल धन्यवाद